अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जळगाव दौऱ्यावर होते। मुक्ताईनगर येथील शिवसेना मेळाव्याला त्यांनी उपस्थिती दिली, तर शिवसेना मेळावा संपल्यानंतर ते कोथळी येथील मुक्ताबाई मंदिरात जाऊन त्यांनी मुक्ताबाईची आरती केली आणि दर्शन घेतले। महाराष्ट्र राज्याला सुजलाम सुफलाम व शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे अशी प्रार्थना त्यांनी केली। तसेच त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधलाय। पाटील यांचा आपण बोलले म्हणणार बोलत नेमके काय सूचक इशारा आहे काय मागे जे धरण आले ते आता पुढे पण आता झालं ना ते वर्चस्व कुणाचं आहे ते आता जनतेने दाखवलेलं आहे। चंद्रकांत पाटील हा अतिशय कर्मठ कार्यकर्ता आहे, मेहनती कार्यकर्ता आहे, त्याची तळमळ आम्ही पाहिलेली आहे मतदारसंघातल्या लोकांना न्याय देण्याची। त्यामुळे सरकार जे आमचं शिवसेना भाजप युतीचं आहे चंद्रकांत पाटीलच्या मागे उभं आहे, त्याच्या मतदारसंघातली कुठलीही कामं थांबणार नाहीत हे मी जाहीरपणे सांगितले। पत्राचार प्रकरणी शरद पवारांचं नाव समोर आलेलं आहे, त्यांच्या चौकशीची देखील आता भाजपकडनं मागणी केली जाते, कसं बघताय सगळं? नाही, त्याची मी माहिती घेतो, मला अद्याप माहिती घेऊ द्या त्या बाबतीमध्ये आणि त्यानंतर मी नक्की बोलेन। नाही, म्हणून मी त्या बाबतीमध्ये माहिती घेऊन आपल्याला नक्की सविस्तर। रामदास कदम यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यामुळे बरं किती वातावरण तापलेलं आहे, राजकीय वातावरण उद्या शिवसेना राज्यभर आंदोलन करत आहे, कशाबद्दल? रामदास कदमांनी जे वक्तव्य केलं त्या संदर्भामध्ये। नाही, काय वक्तव्य केलं रामदास कदमांनी? त्यांनी आक्षेपाने असं वक्तव्य केलं की वक्तव्य तर माहीत पाहिजे बाळासाहेबांच्याबद्दल त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे जे आता तुम्हाला सांगू शकत नाही, अशा प्रकारचं वक्तव्य आहे आणि त्यावरून आता शिवसेना आक्रमक झालेली आहे। दापोलीमध्ये देखील शिवसैनिक आणि शिंदेगड जो आहे तो आक्रमक झालेला आहे, अनावरापर्यंत आहे सगळं केलं। मी माहिती घेईन। प्रथमेश सावंत जो काही हंडी घेताना जखमी झालेला आहे, आपण मदतीची घोषणा केली होती मात्र अद्याप 1 महिना झाला आहे, त्याला मदत मिळाली नाही आहे। साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर आता माजी महापौर जे आहेत ते जाऊन भेटणार आहे। आम्ही जी घोषणा केली होती त्याच्यामध्ये एक दुर्दैवाने दिलीप लांडे आमदार यांच्या मतदारसंघातला गोविंदा मृत्यू झाला होता, त्याला तातडीने 10 लाख रुपयाचा चेक स्वतः जाऊन दिलीप लांडे यांनी दिला, मी पाठवला त्यांना आणि त्यांनी तो दिलेला आहे। दुसरी गोष्ट, जे गोविंदा जखमी होतील त्यांचा पूर्ण मोफत उपचार मुंबई महापालिका आणि शासकीय हॉस्पिटलमध्ये आम्ही केला, स्वतः चहल त्याचं मॉनिटरिंग करत होते, त्यामुळे आणखी कुणाची मदत काही शिल्लक राहिली असेल तर नक्की सरकार बिलकुल जे बोललं आहे तेच करणार। चांगलं आहे ना, प्रत्येकाला अधिकार आहे मेळावा घेण्याचा कार्यकर्त्याचा। नाही, अद्याप तो ठरलेला नाही, उद्या की परवा ठीक आहे, त्या डुप्लिकेटने चांगलं काम केलं तर मला आनंद होईल, परंतु वाईट काम करू नये एवढंच। पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या लवकरच, लवकरात लवकर दसरा मेळाव्याला अजून वेळ आहे, नक्की आपल्याला बातमी मिळेल। संत मुक्ताबाई मंदिराचे बांधकाम गेल्या 3 वर्षांपासून निधी अभावी बंद असून त्यासाठी लवकरच निधी दिला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची माहिती मुक्ताई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांनी दिली आहे। आज
या राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या समवेत माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन, माननीय आमदार गुलाबराव पाटील, आपले सर्व आमदार या ठिकाणी आलेत. आदि शक्तिमुक्त इथं दर्शन घेतलं आणि मंदिराची देखील पाहणी केली. आम्हाला आशा आहे की गेल्या 3 वर्षापासून मंदिराचं काम बंद आहे. जवळपास 16 कोटी रुपये या मंदिराला बांधकामाला लागतील. किमान गाभारा पूर्ण करावा, मंदिर पूर्ण करावं ही मागणी त्यांच्याकडे आम्ही केलेली आहे आणि त्यांनी लवकरात लवकर पूर्तता करतो याचा आश्वासन आम्हाला दिलेला आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.